महानगरपालिका प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात कोणी असो किंवा नसो, मात्र येथील फॅन आणि लाईट बिनधास्तपणे चालू असतात. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे पालिकेची लखतर वेशीवर टांगली गेली आहेत. सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाचा अक्षरशः कळस केलाय, कारण महापालिका इमारतीमध्ये विविध प्रशासकीय कार्यालये आहेत. यामध्ये भूमी मालमत्ता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता, कर आकारणी, जन्म मृत्यू, आरोग्य विभाग आदी विविध कार्यालये आहेत. यापैकी भूमी मालमत्ता विभाग आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील कार्यालयात कोणी असो किंवा नसो, येथील लाईट आणि फॅन मात्र बिनधास्त चालू असतात. तसंच कर आकारणी कार्यालय डिमांड विभागातील कार्यालयातीलही तीच परिस्थिती. विशेष म्हणजे भूमी मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सारिका अकुलवार यांच्याही कार्यालयातील फॅन आणि लाईट चालू असल्याचं दिसून आलं. एकीकडे शासकीय कार्यालयाबाहेर वीज बचतीचे फलक लावलेले असतात, मात्र पालिकेतील कर्मचाऱ्यांना याचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. कारण दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये भूमी मालमत्ता, सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि कर आकारणी कार्यालय डिमांड विभाग या कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हते, परंतु फॅन आणि लाईट चालू होते. पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे प्रशासनाची लखतर वेशीवर टांगली गेली आहेत. यामुळे आयुक्त साहेब आता प्रशासकीय इमारतीमधील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची वेळ आली आहे.